अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशन समोर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या उपस्थितीत नाकाबंदी करून वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। यामध्ये विना नंबर प्लेट गाड्या, फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्या, ट्रिपल शीट तसेच नाबालिक मुलांकडून गाडी चालवणे व लायसन्स नसलेल्या दुचाकी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। यामध्ये जवळपास 100 ते 110 वाहनांचा समावेश आहे। या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच जामनेर पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाने निर्गमित केलेल्या पद्धतीचाच नंबर प्लेट तयार करा, फॅन्सी नंबर प्लेट लावू नका व नाबालिक मुलांना कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्यास देऊ नका असे आवाहन देखील याप्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।